सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापनदिनानिमित्त माईघाट येथे आजी माजी नगरसेवक अधिकारी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या संकल्पनेतून हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 1998 पासून ते 2023 पर्यंत सर्व काउन्सिलच्या आजी माजी नगरसेवक निवृत्त अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमास तत्कालीन उपायुक्त आणि इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पहिल्या महापौर शैलजा नवलाई, माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन भगवान, दिग्विजय सूर्यवंशी, किशोर शहा, विजय धुळबुळू, कांचन कांबळे, संगीता खोत, माजी आमदार नितीन शिंदे, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, राजेश नाईक, निरंजन आवटी, संतोष पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, राजेंद्र मेथे, आनंद देवमाने, माजी गटनेते भारती दिगडे, माजी नगरसेवक मुन्ना कुर्णे, सुब्राव मद्रासीन, लक्ष्मण नवलाई, राजेंद्र कुंभार, गजानन मगदुम, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, ज्योती आदाटे, उर्मिला बेलबलकर, माजी उपायुक्त श्रीरंग पाटील, रमेश वाघमारे, सुनील नाईक यांच्यासह आजी माजी नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. यावेळी 26व्या वर्षा वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करीत आपल्या आठवणी जागृत केल्या. कार्यक्रमाचे संयोजन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैभव साबळे, पंडित पाटील यांनी केले होते. मार्गदर्शन असेल आणि काही जर मदत आम्हाला लागत असेल तर आपण नक्की करायची खात्री मला आहे. मी परत एकदा आता जास्त झालेलं आहे, आमचे काही स्क्रीन आम्ही इथे लावलेले आहेत. आपण काय करतोय किंवा आताच्या मुख्यमंत्र्यांनी डीप क्लीन ड्राईव्ह आता सुरू केलेला आहे. डीप क्लीन ड्राईव्ह जो आपण पूर्वी आपण दलेल पद्धत म्हणायचो त्याच पद्धतीचं आपण हे करतोय. तर याच्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपण मागच्या 23 तारखेपासून सुरू केलेलं आहे की प्रत्येक प्रभाग समितीमध्ये रोजची कामं झाल्यानंतर 10 वाजल्यानंतर त्या प्रभागातले सर्व सफाई कर्मचारी एका ठिकाणी आणून ती स्वच्छता करायची. इथून पुढच्या कालावधीत ते चांगल्या पद्धतीने केलं जाईल. आणि शासनाच्या सर्व योजनेत ह्या वर्षी मला सांगायला पण आनंद वाटतो की आपल्याला जो आंगणवाडी मुक्त दर्जा मिळाला होता ओडे प्लस, तो दर्जा आपला गेला होता. गार्बेज फ्री सिटीमध्ये आपल्याला कोणताही स्टार नव्हता, तिथं 3 स्टार आहेत, 1 स्टार, सेकंड स्टार आणि 3 स्टार. तर यावर्षी आपल्याला ओडे प्लसचा दर्जा परत आपण प्राप्त करून घेतलेला आहे. आणि जो आतापर्यंत कधी मिळाला नव्हता तो गार्बेज फ्री सिटीचा जी सुरुवात आहे की आपण घनकचरा प्रक्रिया चालू केल्यामुळे तो 1 स्टार पण आपल्याला मिळाला आहे, सिंगल स्टार. पुढच्या वर्षी निश्चित 3 स्टारसाठी आपण प्रयत्न करतोय. आणि सांगलीमध्ये राहणाऱ्या लोकांना तो फरक जाणवत नाही आपल्याला, एमएचएस आपण बघतो ते. पण काही लोक जे सांगलीचे आहेत ते बरेच वर्ष बाहेर होते. बाहेर आलेली लोक जी बघितली की आमच्या लोकांना सांगितलं की किमान बाहेरून येणारा